है मेरी जमीन अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे नियंत्रण कार्यक्रम भारत सरकारचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 तसेच ई सिगारेट बंदी बाबतचा दिनांक 18/9/2019 अध्यादेश यांची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता आज दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ घेत आहोत. तंबाखू दर्जा खर्रा तसेच बीडी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारच्या 2003 च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील. माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय
तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेल. मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल. ह्या तंबाखू आणि ई सिगारेटला नकार करा. सुदृढ आरोग्याचा स्वीकार. ज्ञानदायिनी अंब विमल मतिरे जग सिर मोर बनाए भारत वह बल विक्रम दे. हे हंस वाहिनी ज्ञानदायिनी अंब विमल मतिरे. हे हंस साहस शील हृदय में भर दे. जीवन त्याग तपोमय कर दे. संयम सत्य स्नेह कवर दे. स्वाभिमान भर दे अंब विमल मति दे. हे हंस वाहिनी ज्ञानदायिनी अंब विमल मति दे. लवकुश ध्रुव प्रह्लाद बनी हम मानवता का त्रास हरे हम. लवकुश ध्रुव प्रह्लाद बनी हम मानवता का त्रास हरे हम. सीता सावित्री दुर्गा मा. आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 मंगळवार रोजी भारताचा 76वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा एक भाग म्हणून या वर्षीच्या उत्सवाची थीम राष्ट्रप्रथम नेहमी प्रथम आहे. हर घर तिरंगा. आजच्या देशभक्तीच्या सळसळत्या उत्साहाने उगवलेला हा मंगल दिन आणि स्वातंत्र्य दिनाचा हा मंगल सोहळा या शुभप्रसंगी and
मान आईला नित्य आम्ही दिधले मन मंदिरी स्थान आईला नित्य आम्ही दिधले उत्थाना सब भारत भूचा जीवन वेतु अपुले उत्थाना सब भारत भूचा जीवन वेतु अपुले किची कस्तुरी गंधित माती बाळावर लावतो किची कस्तुरी गंधित माती बाळावर लावतो उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो हृदयातून जय हिंद हृदयातून जय हिंद भारती सूर एक नांदतो उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो उंच उंच गगनात तिरंगा Swanandi Praveen Bhoge. Today is Independence Day. Independence Day is a national festival of India. It is celebrated on 15 August. On this day, 1947, India became from independence British rule. On this day, we remember from our freedom fighter, the Prime Minister of India hosting a national flag. On this Independence Day, I love my country. Jai Hind, Jai Bharat, thank you. Teacher and my friends, my name is Khushi Bisen. We are celebrating our 77th Independence Day, a day that pays tribute to the sacrifices of the freedom fighters. The occasion is heralded by the hosting of the national flag. Across the nation, school offices is the day important because we remember how India became free. I love my India. I proud my India. Jai Hind, Jai Bharat. Jai Gajanan, Sarvanna Swatantra Dinacha Shubhechha. Adarniya Mancha. Aani Maje Bal Mitra. मी जास्त काही बोलू शकत नाही मला सवय नाही आहे तरी मी तुम्हाला तीन गोष्टी बाबत सांगू इच्छितो सर्वात पहिली आहे मेहनत तुम्ही कोणतेही तुमचं आईक्यू असेल कोणती लेवल असेल मेहनतीत तुम्ही कमी नका पडू कुठेही आपल्याला उद्या चालून हे नाही वाटलं पाहिजे की आपण इथे मेहनत कमी केली म्हणून आपण मागे राहिलो तरी सर्वांनी आपली पुरेपूर मेहनत त्याच्यात द्यायला पाहिजे कारण की मेहनतीमधूनच आपला फळ मिळतो तुम्ही किती हुशार असले आणि मेहनत नाही केली तर ती कामाची नाही आणि तुम्ही ॲव्हरेज स्टुडंट असले आणि तुम्ही मेहनत जरी जास्त केली तर त्याचे रिझल्ट त्याचे परिणाम एकदम चांगले येतात त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी मेहनतीत कुठेही कमी नाही पडलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे नियोजन नियोजन हे जीवनाचं एक फार महत्त्वाचं अंग आहे तुम्ही तुमचं प्लॅनिंग डे टू डे करायला पाहिजे जसं एकदम भारावून गेलो त्याबद्दल मी भुयार परिवारांचे फार फार आभारी आहे तसेच रूपाली गायकवाड तिच्यामुळे इथे मी आलो आहे तिचेही मी आभारी आहे पुनश्च तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या फार फार शुभेच्छा मी आपण शब्द थांबतो व्हेरी गुड जी आराध्य देवता माँ सरस्वती आपल्या विदर्भाची महाराष्ट्राचे दैवत श्री संत गजानन महाराज सन्माननीय व्यासपीठ उपस्थित पालकवर्ग शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो 15 ऑगस्टला की त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळपासून आपल्यामध्ये थोडंसं एक देशभक्तीचं स्फुरण सुरू होतं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला प्रत्येक ठिकाणी कुठेतरी भारताचे ध्वज लागलेले राष्ट्र देशप्रेमावरील गीत
हा आपल्याला आसमंत आपला या सगळ्या गोष्टींनी उजळून निघतो. आजच्या दिवशी आपल्याला एक छोटीशी अपेक्षा आहे की भारत सरकारने आज आपण सगळ्यात पहिल्यांदा ध्वजारोहणानंतर एक शपथ घेतली होती ती तंबाखूजन्य पदार्थांचा विरोध करणे, त्याला न वापरणे. आज ही सरकारला आपल्याला गरज का पडली असावी याचा विद्यार्थ्यांनी पुढे भविष्यात थोडा थोडा तरी विचार करावा, कारण ती गोष्ट आता एका लिमिटच्या बाहेर पसरत आहे आणि त्याचा परिणाम हा विद्यार्थी वर्गांवर सगळ्यात जास्त होतो. आपल्या सगळ्यांकडनं देशभक्तीची एक छोटीशी अपेक्षा आहे. देशभक्तीचा अर्थ खिशाला भारताचा झेंडा लावणं किंवा मग हातावर भारताच्या झेंड्याचा टॅटू तयार करणं, सायकल किंवा गाडीने रॅली काढत ओरडत जाणं किंवा मग घरी किंवा बाहेर पुढे मोठमोठ्याने देशभक्तीवर गाणे म्हणणं, याचा अर्थ असा होत नाही. देशभक्ती तशी राहत नाही. देशभक्ती तुम्हाला वर्षभर करता येतं आणि ती कोणाला न दाखवता आणि न कोणाला सांगता पण करता येतं. त्यासाठी खूप तुमच्यासमोर मार्ग आहेत, त्याच्यातली मी काही सुचवतो. शक्य असेल तर ती नक्की करावी. सगळ्यात पहिल्यांदा पाण्याची बचत करावी. आपण जितकं पाणी वापरतो, जितकं आपल्याला लागतं, ते कमीत कमी पाण्यामध्ये आपला उपयोग कसा करता येईल हे आपण जेव्हा करतो तेव्हा ही एक देशभक्तीचाच प्रकार असतो. कारण आपल्याला पृथ्वीवर जेवढं पाणी आहे त्याच्या 1% पण पाणी पिण्यासाठी उपलब्ध नाही आहे. म्हणजे समुद्राचं पाणी आपण पिऊ शकत नाही, तलावांचं पाणी आपण पिऊ शकत नाही, आपण फक्त नदीचं किंवा मोठमोठ्या हिम नद्या ज्या असतात, ग्लेशियर्स असतात, त्याचं पाणी पिऊ शकतो. त्यामुळे आपल्याला पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत फार कमी आहेत. त्यामुळे आपण तेवढं जरी पाणी वाचवलं जेवढं शक्य असेल तरी ती आपली देशभक्ती झाली. दुसरा ऊर्जा, इलेक्ट्रिसिटी. आपण इलेक्ट्रिसिटी जरी रोज वाचवत गेलो जिथे आपल्याला गरज नाही आहे, फॅन लाईट काही पण एक्सेस सुरू असेल, आपण क्लासच्या बाहेर जाते, आपण घराच्या बाहेर जाते, आपण रूमच्या बाहेर जाते, जिथे आपल्याला कुठे पण दिसतात की लाईट सुरू आहेत, तर ती आपली जबाबदारी आपण समजावी आणि त्याला बंद करावं. दुसरं आहे जे वातावरण आहे, या वातावरणामध्ये कुठलाही कचरा जाळू नये. एक विद्यार्थी आपल्या इथे आपण पाहतो की कधी पण खूप सारा कचरा निघाला की त्याला जाळल्या जातं. ॲक्च्युली त्याला गड्डा करून जमिनीत टाकणे किंवा त्याला प्रॉपरली डिकम्पोज करणे त्याचं खत तयार होतं. कागद, झाडं या कुठल्याही वस्तू जमिनीत पडून राहिल्या की काही दिवसांनी त्याचं ऑटोमॅटिक खत तयार होतं. पण जेव्हा आपण त्याला जाळतो तर ते प्रदूषण होतं आणि त्या प्रदूषणामुळे आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना किंवा आपल्यालासुद्धा त्याच्यातील हवेमुळे परिणाम होतो. तो सुद्धा आपण त्या गोष्टीला जरी अवॉइड केलं तरी ती एक प्रकारची काय झाली, देशभक्ती झाली. आपण आपल्या घरच्यांसाठी पण या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी करू शकतो. अशा विविध वस्तूंना, गोष्टींना आपण प्रयत्न करून एका प्रकारच्या देशभक्तीला अंगीकार करून या देशाच्या समृद्धी आणि संपन्नतेकडे आपण वाटचाल करू शकतो. तर आपण नुकत्याच सादर केलेल्या मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी अमृत महोत्सव जो साजरा केला त्याच्या आपण पुढच्या वाटचालीकडे जात आहोत याच्या सगळ्यांना शुभेच्छा. विद्येची आराध्य देवता माता सरस्वती, आमची प्रेरणास्थान दादासाहेब भोयर, मंचावर उपस्थित मान्यवर, उपस्थित सर्व पालकवर्ग, शिक्षकवृंद व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, वेळी तेव्हा सूचना, मार्गदर्शन सगळ्या गोष्टी चालू राहतात. एक जे उपस्थित पालक आहे त्यांना सर्वांना सांगायचं आहे आणि जे विद्यार्थी आहे जे ताट बसलेले आहे अशा सर्व अध्यक्षा माननीय श्रीमती सुधाताई भोयर यांनी अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली, त्याबद्दल शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय HSC व्होकेशनल तसेच शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूलतर्फे आभार मानले. माननीय श्री राजभाऊजी मुंदडा सर यांनी आपलं कार्य बाजूला ठेवून आपला अमूल्य वेळ आपल्याला दिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढविली, त्याबद्दल शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय HSC व्होकेशनल तसेच शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूलतर्फे आभार मानते. मराठा शिक्षण संस्थेचे सचिव व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री अमोल भोयर सर हे